नवी मुंबई वाहतूक शाखेने विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या चालकांवर तसेच विना हेल्मेट दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्ती विरोधात 29 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील एकूण 8488 विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या चालकांवर तसेच विना हेल्मेट दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दुचाकी वाहनांच्या अपघातात होऊन मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातील बहुतांश अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे झाले आहेत. त्यामुळे दुचाकीवर पाठीमागी बसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा हेल्मेट घालणे गरजेचे झाले आहे. असे असतानाही अनेक दुचाकी चालक हेल्मेट घालत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नवी मुंबई वाहतूक शाखेने विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर 29 ऑक्टोबर पासून विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान विना हेल्मेट दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तींवर देखील कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार 29 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान 8488 दुचाकी स्वारांवर नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. या मोहिमेअंतर्गत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत दुचाकी चालवताना चालकाने आणि दुचाकीबरोबर मागे बसलेल्या व्यक्तीने डोक्यात हेल्मेट घालून सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन नवी मुंबई वाहतूक शाखेने केले आहे.